18 तासांपासून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. लांजाच्या अंजनाडी पुलाजवळ एलपीजी टँकरच्या अपघातानंतर गॅसची गळती. खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. पुण्यातील चांदणी चौकातला पूल 2 ऑक्टोबरला पाडणार. पूल पाडल्यानंतर कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्त्याचं काम सुरू. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची लढाई. पालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आज हायकोर्टात सुनावणी. तर सेनेकडनं महालक्ष्मी रेसकोर्स, गिरगाव चौपाटी आणि सेना भवनावरही मेळाव्याची तयारी. दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडनं जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निमंत्रणाची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या लांबलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण. अहमदनगर आष्टी मार्गावर आज पहिली प्रवासी रेल्वे धावणार. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा. बीडवासियांचं स्वप्न होणार साकार. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आज नागपुरात दुसरा टी20 सामना. जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम. तर मालिकेत पुनरागमन करण्याचं रोहित सेनेचं लक्ष. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.